कोकणाला समृद्ध असे निसर्ग जीवन लाभले आहे. येथील माणसाची जीवनशैली याच निसर्गाच्या अवतीभोवती अवलंबून आहे. येथील पारंपरिक खाद्य संस्कृतीत जंगलातील रानभाज्या, नदीतील मासे, शिंपले यांचा समावेश होतो. तर हे नदीतील शिंपले कसे पकडले जातात याचा अनुभव आजच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. या शिंपल्यांना आपल्याकडे बऱ्याच नावानं ओळखलं जातं, परंतु खुबे हे त्याचं फार कॉमन नाव आहे. हे पकडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साधन सामग्रीची गरज लागत नाही. चला जाऊया नदीच्या आतमध्ये शिंपले पकडण्यासाठी. या ठिकाणी सुरुवात तर चांगली झाली आहे. पाण्यात उतरता क्षणीच आपल्याला पहिला शिंपला भेटला. हे बघा, एकाच ठिकाणी दोन शिंपले आहेत. हा शिंपला खराब झालेला आहे. नदीतील मासे किंवा बगळे यातील मांस हे खाऊन टाकतात, त्यामुळे आपण हा घेणार नाही. हा शिंपला ओपन केल्यावर साधारणतः असा दिसतो. याच्या आतमध्ये हे मांस आहे. तो साडी Thank you.
जाते मा तर मित्रांनो तब्बल 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी फेरी मारल्यावर आम्हाला एवढे खुबे भेटले. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.